नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये। माझं नाव विशाल विदाटे आणि मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटा सफारी डार्क एडिशनचा। डार्क एडिशन जर पाहिले ना, संपूर्ण गाडी जर पाहिली ना ब्लॅक आहे, फक्त जर टाटाचा लोगो सोडला तर। सो संपूर्ण डिटेल माहिती आज तुम्हाला मराठीमध्ये भेटणार आहे, सो नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। आता हे व्हेरियंट जर पाहिले ना, तर XT+, XT A+, XZ+, XZ A+ अशा चार व्हेरियंटमध्ये जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे। आणि जे स्टँडर्ड व्हेरियंट आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जर डार्क एडिशन घ्यायचं असेल तर 20,000 रुपये जे आहे ते जास्त द्यावे लागणार आहेत। बाकी तुम्ही डार्क एडिशनच्या एक शोरूम ज्या किमती आहेत त्या स्क्रीनवरती पाहू शकता। सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया। फ्रंटने जर पाहिलं तर हेडलॅम्प जर पाहिलं, हे HID प्रोजेक्टर आहे। त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर हे ही जी क्रोमची लाईन आहे जी, ही सुद्धा आता ब्लॅक ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर जी ह्युमिडिटी लाईन आहे ती सुद्धा ब्लॅकमध्येच आहे। ग्रील जर पाहिली ना तुम्ही, इथे सुद्धा नॉर्मल सफारीमध्ये तुम्हाला क्रोमचा वर्क पाहायला भेटतो। इथे सुद्धा हे जे ट्री एरो टाईप डिझाईन आहे याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक देण्यात आलेला आहे। बंपर जर पाहिला तो सुद्धा ब्लॅकच ठेवण्यात आलेला आहे। सो ओव्हरऑल फ्रंट लुक जर पाहिलं ना तुम्ही, तो पूर्ण ब्लॅक आहे। म्हणजे ओव्हरऑल सफारी गाडी जर पाहिली ना तर एक स्टँड आउट लुक जो आहे तो नक्कीच गाडीला आहे। आणि त्याच्यानुसार ब्लॅक हे जे डार्क एडिशन आहे हे सुद्धा गाडीमध्ये जर पाहिलं तर हे चांगलं दिसतं। बाकी याच्यामध्ये कुठले मेकॅनिकल वगैरे चेंजेस नाही आहेत, नॉर्मली तुम्हाला फक्त कलर जो आहे तो डार्क एडिशनमध्ये देण्यात आलेला आहे। साईडने जर तुम्ही गाडीचा लुक पाहिला तो देखील पाहू शकता। पूर्णपणे ब्लॅक थीम जे आहे ते गाडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे। 18 इंचचे तुम्ही जे अलविले आहेत ते देखील पाहू शकता। आणि याचं डिझाईन जर पाहिलं ते सुद्धा ब्लॅकिशच ठेवण्यात आलेलं आहे। 4 डिस्क ब्रेक जे आहे ते तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात। ग्राउंड क्लिअरन्स पाहिला तो देखील गाडीचा चांगला आहे। क्लॅडिंग पाहिली ना ती सुद्धा ब्लॅकिशच ठेवण्यात आलेली आहे। त्यात डोर हँडल जर पाहिले तर इथे सुद्धा ब्लॅकचं वर्क झालेलं आहे। त्यानंतर जे रिक्वेस्ट सेन्सर आहे ते देखील तुम्ही इथे पाहू शकता। डार्कची जी बॅजिंग आहे ते तुम्ही इथे फेंडरवरती पाहू शकता, हॅशटॅग डार्क आहे। त्यानंतर ORM जर पाहिले हे सुद्धा फुल्ली डार्क आहे। सो ओव्हरऑल साईडने जरी पाहिले ना तुम्ही तर पूर्ण ब्लॅक डार्क जे कलर आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतो। बाकी वरती सफारीची जर बॅजिंग पाहिली ना, इथे तुम्हाला क्रोमचा वर्क नॉर्मल सफारीमध्ये पाहायला भेटतो। इथे सुद्धा सफारीची जी बॅजिंग आहे ही ब्लॅक देण्यात आलेली आहे। बाकी ओव्हरऑल साईडने जर गाडीचा लुक पाहिला ना तो देखील नक्कीच स्टँड आउट करतो। आणि ग्लास एरिया पाहिला गाडीचा तो देखील मोठा आहे। रिअर साईडने जर गाडीचा लुक पाहिला ना तो देखील तुम्ही पाहू शकता। पूर्णपणे ब्लॅक थीम जी आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटते। टाटाचा लोगो आणि सफारीची जर बॅजिंग सोडली तर संपूर्ण जे ब्लॅक मटेरियल आहे या ठिकाणी यूज झालेलं आहे। वरच्या साईडला जर आपण आलो तर शार्क फिन अँटेना तुम्ही पाहू शकता, स्पॉयलर देखील पाहू शकता, डिफॉगर देण्यात आलेलं आहे, वायपर आहे। त्यानंतर इथे टाटाचा लोगो, ही जर लाईन पाहिली ही सुद्धा पूर्ण ब्लॅक करण्यात आलेली आहे। त्यानंतर इथे रिव्हर्स कॅमेरा आहे, नंबर प्लेट लावण्याची जागा, सफारीची बॅजिंग। आणि खालच्या साईडला जर आपण आलो बंपरसुद्धा तुम्ही पाहू शकता, ओव्हरऑल तोसुद्धा ब्लॅकमध्ये ठेवण्यात आलेला आहे। आणि एक्झॉस्ट जर पाहिले तुम्ही गाडीचे तर ते इथे देण्यात आलेले आहे। स्पेअर व्हील जर पाहिलं तर इथे खालच्या साईडला स्पेअर व्हील देण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, हे काय बाहेरच्या साईडने आपण गाडीचं इंटिरियर एकदा चेक करूया। डोअर जर पाहिले ना तुम्ही, इथे सुद्धा पूर्ण ब्लॅक मटेरियल जे आहे ते यूज झालेलं आहे। इथे जर पाहिलं तर ट्री एरो टाईप जे डिझाईन आहे इथे देण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये ना ब्लूइश, थोडासा नॉर्मल फिकट जो ब्लूइश कलर आहे तुम्हाला इथे डिझाईनमध्ये पाहायला भेटतो। बाकी सीट जर पाहिले हे सुद्धा पूर्ण डार्क थीममध्ये तुम्हाला पाहायला भेटतात। सीट हे इलेक्ट्रिकली ड्रायव्हर साईड तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि व्हेंटिलेटेड जे सीट आहेत तुम्हाला याच्यामध्ये गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे। ड्रायव्हर सीटसुद्धा आणि को ड्रायव्हर सीटसुद्धा। आणि तुम्ही जर सफारीचं कॅप्टन सीट किंवा जे बकेट सीट असतात नॉर्मली, हे जर सीट जर पाहिलं, हे बेंच सीट आहे, ह्याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीटचा ऑप्शन येत नाही। पण जर तुम्ही कॅप्टन सीट घेतले, म्हणजे जे की डेडिकेटेड फक्त दोनच सीट असतात, मधल्या साईडला जागा देखील असते आतमध्ये जायला, सो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचा जो ऑप्शन आहे या व्हेरियंटमध्ये दिला जातो। तर मित्रांनो, हे आहे टाटा सफारी डार्कचं इंटिरियर। आणि इंटिरियर जर पाहिलं इथे सुद्धा पूर्ण तुम्हाला जी ब्लॅक थीम आहे ही पाहायला भेटते। स्क्रीन जर पाहिली ही सुद्धा अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते आणि रिस्पॉन्सिव्ह आहे। ऑन द वे तुम्ही पार्किंगचा ज्यावेळेस गाडी चाललेली असेल त्यावेळेस रिअर कॅमेरा देखील ऑन करू शकता। सो ओव्हरऑल इथे जर पाहिलं ना, हार्ड प्लास्टिक पण पूर्ण ब्लॅक जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटते। इथे थोडं वेगळं स्ट्रक्चर जे आहे ते देण्यात आलेलं आहे। SCV-चं डिझाईन देखील तुम्ही पाहू शकता। त्यात सेंटर कन्सोल जर पाहिला तुम्ही तर याच्यामध्ये सुद्धा पूर्ण ब्लॅक थीम जे आहे ते यूज झालेले आहे। स्टेअरिंग व्हील जर पाहिलं, ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक हे तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता। इथे सुद्धा लेदरचा जो वर्क आहे हा झालेला आहे। त्यानंतर इंस्ट्रुमेंट क्लस्टरचं जे डिझाईन आहे हे देखील तुम्ही पाहू शकता। स्पीडोमीटर इथे देण्यात आलेला आहे जो की ॲनॉलॉगमध्ये आहे। त्यानंतर या साईडला जर पाहिलं एक स्क्रीन आहे जे की RPM मीटर आणि भरपूर अशी माहिती जी आहे ती तुम्ही इथे घेऊ शकता। SCV-चं जर पाहिले तर SCV-चं डिझाईन देखील तुम्हाला जर पाहिलं तर ब्लॅकमध्येच देण्यात आलेलं आहे। ओव्हरऑल पूर्ण गाडी जर पाहिली ही ब्लॅक आहे। त्यानंतर इथे जर पाहिलं तर AC कंट्रोल हे देण्यात आलेले आहेत। आणि हा टॉर्क कन्व्हर्टर जो आहे तो ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे। इथे मोड देखील तुम्ही
पाहू शकता. हे गाडीचं रिअर सीट, रिअरमध्ये तुम्ही जर पाहिलं पूर्णपणे जी ब्लॅक थीम आहे तुम्हाला पाहायला भेटते. त्यानंतर हर्डो सीट जर पाहिले तिथेसुद्धा तुम्हाला पूर्ण ब्लॅक थीम जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि इथे एक आमरेजसुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे. इथे जर कॅप्टन सीट घेतले तुम्ही तर याच्यामध्येसुद्धा तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचा जो ऑप्शन आहे हा दिला जातो. आणि सफरमध्ये एक बॉस मोडसुद्धा दिला जातो ज्याच्यामध्ये हे जर सीट आहे ना तुम्हाला जर पुढे जर करायचं असेल तर हा जो नॉब आहे हा तुम्ही प्रेस करून हे जे सीट आहे पूर्ण पुढे देखील घेऊ शकता. सो इथे जर पाहिलं ना चांगला जो स्पेस आहे हा इथे मिळून. आणि सफरीमध्ये ना सेकंड रो जे सीट आहे याच्यावरती बसण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. कारण की फ्रंट जर पाहिलं ना तुम्ही एकदम कमांडिंग पोझिशनला जे आहे ते तुम्हाला टाटा सफारीमध्ये सेकंड रो सीटमध्ये बसल्यानंतर एक कमांडिंग जी पोझिशन आहे नक्कीच मिळून जाते. आणि सफारीची हीच एक खासियत आहे की जे सेकंड रो सीट आहे हे चांगल्या प्रकारे जे आहे ते डिझाईन करण्यात आलेलं आहे. आणि ओव्हरऑल जर स्पेस मॅनेजमेंट पाहिलं ना सफारीमध्ये ते देखील एकदम चांगले. म्हणजे जर पाहिलं तर मी पुढचं जे सीट आहे मी माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. स्पेस देखील चांगला आहे. जे लेग रूम पाहिला तो देखील चांगला आहे. आणि इंडियनचा फेवरेट जो आहे तो तुम्हाला इथे पॅनोरॉमिक सनरूफसुद्धा जो आहे तो गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. वाईड आहे आणि सेकंड रो सीटपर्यंत देखील तुम्ही जर पाहिलं ना याचा ओव्हरऑल ग्लास एरिया आहे. सो तोसुद्धा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतो. बाकी वरती जर पाहिलं तर हे जे लाईट्स आहेत LED लाईट्स आहे. आणि इथेसुद्धा तुम्हाला आहे ना ब्लॅक जे याचे सराउंडिंग मटेरियल यूज झालेलं आहे हे ग्रॅब हँडलचं प्रोफाईल हे सुद्धा ब्लॅकमध्ये ठेवण्यात आले. गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिले तर या व्हेरियंटमध्ये तुम्हाला म्हणजे XZA+ आहे म्हणजे टॉप व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग ABS ABD ट्रॅक्शन कंट्रोल संपूर्ण जे टॉप व्हेरियंटमध्ये दिले जाणार जे सेफ्टी फीचर आहे गाडीमध्ये मिळून जातात. सफारी गाडीच्या थर्ड रो सीटमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर इथे तुम्हाला डेडिकेटेड AC वेन्ट्ससुद्धा देण्यात आलेले आहे. आणि तुम्ही इथनं कंट्रोल देखील करू शकता. आणि डेडिकेटेड USB पोर्टसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. आणि ओव्हरऑल थर्ड रो सीटमध्ये ना तुम्ही एक शॉर्ट जर्नीसाठी 2 अडल्ट जे आहे ते बसू शकतो. मित्रांनो हे काय होतं टाटा सफारी डार्क एडिशनमध्ये जास्त काही चेंजेस झालेले नाही. फक्त हा जो डार्क एडिशन ब्लॅक कलर आहे याच्यामध्ये यूज झालेला आहे. बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर आपण एका गेटक्लिअर ॲपवरती आहोत. त्या ठिकाणी तुम्ही माझे डायरेक्ट ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कनेक्ट होऊन तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत कार घेण्याच्या संदर्भात हे नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर 2 व्हीलर चालतो असाल तर हेल्मेट घाला. 4 व्हीलर चालतो असाल तर सीट बेल्ट वापरा. ट्रॅफिक रूलसुद्धा नक्कीच फॉलो करा. आणि रात्रीच्या वेळेस ज्यावेळी तुम्ही गाडी चालवतो जास्तीत जास्त गाडीचे लाईट्स आहेत ते लो बीमवरती चालवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद.